एका निनावी पत्रामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ मराठ्यांचा पक्ष झाला असल्याची तक्रार या पत्राद्वारे करण्यात आली आहे. पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांना हे पत्र पाठवण्यात आलंय. पुणे शहर अध्यक्षांसह 7 विधानसभा अध्यक्ष मराठा आहेत. अजित पवारांकडून इतर समाजातील कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचं कार्यकर्त्यांची भावना आहे. माजी अध्यक्ष वंदना चव्हाण यांच्याकडून पक्षाचं वाटोळं झाल्याचं देखील या पत्रात म्हटलंय. दरम्यान यावर वंदना चव्हाण यांनी काय म्हटलंय, या पत्राबाबत काय भूमिका मांडली आहे आपण पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मेरिट मला सगळ्यात टॉपमोस्ट प्रायोरिटी मिळते. मला कुठल्या पत्राचा तुम्ही उल्लेख करताय मला माहीत नाही. ते पुण्यासाठी आहे का महाराष्ट्रावरचं आहे मला माहीत नाही. पुण्यामध्ये आपण पाहिलंय की जयदेवराव गायकवाड हे पुणे शहराचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर अनेक पदं वेगवेगळ्या जाती जमातीच्या मंडळींना दिलेली आहेत, धर्माच्या लोकांना दिलेली आहे. इनफॅक्ट ज्यावेळेला यादी बनते त्यावेळेला हा सगळा सोशल बॅलन्स साधला गेलाय की नाही याची पण शहानिशा केली जाते. कधी कधी असं निश्चित होतं की पहिली यादी लवकर जाहीर करा कारण कामाला लागू दे, त्यामुळे कोणाचंही जात पात न बघता नावं दिली जातात. त्याच्यात जर बॅलन्स साधला गेला नसेल तर निश्चित तो साधला जाईल या पुढच्या काळात. मागच्याला मी अध्यक्ष असताना सुद्धा मला आठवत आहे असं ह्या प्रकारचं कुठेतरी अफवा उठवली होती आणि नंतर अक्षरशः आम्ही यादी घेऊन आम्ही केलेली यादी हा म्हणजे दुरुस्त यादी सुद्धा नाही केलेली यादी ज्यावेळेला घेऊन बसलो त्यावेळेला अल्पसंख्याक मागासवर्गीय म्हणजे त्यावेळेला आम्हाला जाती विचारल्या आम्ही की तुम्ही कुठल्या जातीची एरवी आम्ही नाही विचारत म्हणजे मी तर स्वतः कधीच विचारत नाही पण यावेळेला विचारावं लागलं आणि ज्यावेळेला यादी पाहिली त्यावेळेला सगळ्यांचा व्यवस्थित प्रपोर्शन मध्ये रिप्रेझेंटेशन होतं. त्यामुळे असं कोण जर पत्र पाठवत असतील तर मला वाटतं चुकीचं.